नक्की या बघायला, खरंच म्हणजे मनापासून सांगतो की नक्की या, आणि जे बघाल ते अतिशय अद्भुत। नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। अर्थातच तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल की आत्ता आपण कुठे आलो आहोत। अर्थातच पांडवकालीन लेणी आहेत इथे, आणि आपण आलो आहोत या बाजूने। साधारण ह्या फोर व्हीलर लागल्या आहेत, तर जवळजवळ 75% अंतरापर्यंत फोर व्हीलर येऊ शकते, आणि इथून पुढं साधारण एक 1/2 किलोमीटर या बाजूला चालायचं आहे। तर चला आपण जाऊया आता पाटेश्वरला। मंडळी, तुम्हाला या प्राचीन आणि दुर्लभ आणि अपरिचित या लेण्या पाहायच्या असतील तर सातारपासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर देगाव एक गाव आहे, आणि इथून पुढे 3 किलोमीटर अंतरावर आहे हा पाटेश्वरचा डोंगर। या ठिकाणी बस, रिक्षा याद्वारे तुम्ही देगावमध्ये येऊ शकता। देगावपासून हा डोंगर वॉकेबलसुद्धा आहे, आणि या ठिकाणी 2 व्हीलर 4 व्हीलरसुद्धा येऊ शकतात। इथे आहेत त्या लेण्या, आणि अर्थातच इथून आज जायचं आहे। चला ट्राय करूया, कारण आतमध्ये आहे पाणी। शंभो, या लेण्याची उंची साधारण 4 फूट आहे, आणि ही तेवढीच प्राचीन आहे। आतमध्ये बघा, पूर्ण असं दगडी कोरीव काम आहे। अर्थातच डिसेंबर नंतर थोडं पाणी उतरल्यानंतर आज जायला मजा येईल। अर्थातच हे बघा, हा तो अँगल जो बघायचा होता तो एक्झॅक्ट समोरासमोर, याची उंची आणि त्याची उंची सुद्धा सेम आहे, 4 फूट म्हणजे 4 फूट तंतोतंत। म्हणजे आता आपण ज्या लेणीच्या समोर आहोत तर त्याच्या मागे एक चांगला इतिहास आहे असं म्हटलं जातं। या लेणीला मरगळ म्हशीची लेणी म्हटलं जातं, परंतु मूळ नाव याचं नंदिकेश्वर आहे। तर ते काय आहे ते आत गेल्यावर सांगतो तुम्हाला। याचं कारण म्हणजे हे जे समोर आपल्याला जी दुर्मिळ मूर्ती दिसत आहे, तर इकडे बघा, तर याचं नंदीचं जे नंदीचं म्हणजे वृषभाचे वशिंड याला आहे, आणि हे जे शिवलिंग आहे तर हे त्या आकारामध्ये आहे, त्यामुळे याला नंदिकेश्वर बोललं जातं। अतिशय छान, सुबक आणि खरंच अप्रतिम एवढा शब्द येईल। साधारण माझ्या उंची एवढी म्हणजे 5-5.5 फूट हाईट आहे याची, आणि याच्यामध्ये हे सर्व कोरलेलं आहे। आता आपण त्या लेणीमध्ये जाऊन आलो आहोत, आणि आता जाणार आहोत या लेणीमध्ये। खतरनाक आणि तेवढंच अनाकलं नाही, थोडा मास्क काढतो। नक्की या बघायला, खरंच म्हणजे मनापासून सांगतो की नक्की या, आणि जे बघाल ते अतिशय अद्भुत आहे। तिकडून आल्यानंतर इथे बघा, साधारण इथं कुठल्या तरी एका वास्तूचा अवशेष आहे, काय आहे ते खाली गेल्यावरच कळेल। चल बघूया, आपण वरून जे बघितलं ते हे मंदिर। चला इथे जाऊया आपण। अर्थातच दीपस्तंभ आणि नंदी महाराज, या मंदिराची एंट्री इथून आहे। हर हर महादेव, एक म्हटलेलं वैशिष्ट्य बघा, हे बघा आत आहे तिकडं पिंड, आणि एक्झॅक्ट ॲक्युरेट समोर नंदी महाराजांना बसवलं, हेच वैशिष्ट्य असतं। आणि बांधकाम बघा, आहे अजून जैसे थे, जसं आहे तसं। नक्षीकाम किती खास आहे, एकदम कोरीव आणि गुळगुळीत पण तेवढंच, आणि हा सर्व अखंड शिळ्यामध्ये बनवलंय, एकदम बारकावे बघा याचे घुंगराचं गळ्यातलं, पुन्हा हे खाली त्याचं दाव साखळदंड आहे, आणि हे वरती त्याला लावलेलं तोरण, डोळे अगदी मूर्ती जिवंत पण असल्यागत वाटते। आपण आहोत मधी, आणि हे बघा हे चारही बाजूनं मोकळं आहे, आणि आपण वरूनच बघितलं
या बाजूला आहे एंट्री, आणि इथे बघा एक दोन आणि हे तीन, या तिन्ही बाजूला शिवलिंग आहेत. आत आल्यानंतर साधारण पूर्वेला हे जे आहे तर हे आहे पार्वती मातेची मूर्ती, अर्थातच बाजूला ही जी छोटी छोटी दिसत आहेत तर हे 972 शिवलिंगे आहेत. आणि याच्यामागं महात्म्य असं सांगितलं जातं की 108 शक्तिपीठ आहेत, तर यांची 9 वेळा पूजा केल्यानंतर जे होतं ते म्हणजे 972, अर्थातच हा याचा संकेतांक आहे. आणि कामकाज बघा अतिशय छान, आणि मूर्तीचा बारकाव बघा. एक मंडळी सोबतच या ठिकाणी अग्निदेवतेची, सूर्यदेवतेची अथवा ब्रह्मदेवतेच्या सुद्धा मूर्ती आहेत. आणि असं म्हटलं जातं की याची निर्मिती साधारण इसवीसनाच्या 10व्या शतकापूर्वी झालेली आहे. आणि हे बघा खांबाच्या मधोमध एका नागाची आकृती आहे आणि अतिशय विलोभनीय असे. सरदार अनगळ आणि अहिल्याबाई होळकर यांनी या लिंगांच्या आणि या प्राचीन अशा ऐवजाच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी त्या काळामध्ये फार मोठे योगदान दिले होते. आता जाऊया या बाजूला. हे झालं, ही झाली लेणी. आता जाऊ ते इकडे तत्पुरती इथे बघा, इथे दोन आहेत ते शिवलिंग मडक्यासारखे आहेत. आणि या बाजूला आहेत ते अर्थातच कार्तिकी स्वामींच्या रूपामध्ये जे आपण साऊथला बघतो त्या टाईपमध्ये इथे आहेत ते शिवलिंग आहे. आणि वरती आल्यावर साधारण इथं गोविंद महाराजांचं एक मठ आहे इकडे. आणि हे बघा खास इथे पाळीव गाया सोडल्या जातात. चला एक मेंबर आलेली, या तुम्ही यांचे प्रतिनिधी का, काय म्हणता? छान, दुसरी गाय आली, सगळी जेतेली, आपण निघावं आता. फायनली आपलं सर्व फिरून झालेलं आहे आणि आता आमच्या भाच्यांना विचारूया कसं वाटलं मंदिरामध्ये. छान वाटलं. कधी बघितलं असे एवढ्या मोठ्या पिंडी कधी? साधारण किती, 4 म्हणजे तुझ्या उंची एवढ्या पिंडी आहेत, 4 फुटावर आहेत. आणि हा काय इथेच राहतो जवळ दर्शन ह्यानं आतून किती वेळ घेतलं साधारण? मस्त 20-21 वेळा 20-21 वेळा आलाय. बरं झालं, ऑलरेडी 4-5 वर्षापूर्वी एकदा आलेलो इकडे, परंतु त्यावेळेस काय एवढं जिज्ञासा नव्हती, फक्त यायचं म्हणून आलेलो घ्यायचं म्हणून दर्शन घेतलेलं. परंतु आज शांतपणे सर्व बघता आलं, खरंच अद्भुत आहे.